आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज आणि आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात. अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा. मोबाईल नंबर 90111619 आणि 88555404834. मला आताच माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे थेट वंशज आणि आमचे सगळ्यांचे आदर्श श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्याबद्दल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अशा पद्धतीची टीका केलेली आहे ती निश्चितपणानं निंदनीय आहे. त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. शेवटी छत्रपती घराण्याला, छत्रपतींच्या थेट गादीला ही संपूर्ण महाराष्ट्रातली जनता वंदन करत आहे. आणि मला एक सांगायचं आहे आंबेडकर साहेबांना, दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातारच्या गादीनी आणि कोल्हापूरच्या गादीच्या दोन्हीही प्रतिनिधींनी आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि असं असताना आंबेडकर साहेबांच्या सारख्या एका प्रतिष्ठित मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांना अशा पद्धतीनं टीका करणं हे निश्चितपणानं गैर आहे, चुकीचं आहे. आम्ही ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे छत्रपतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारावरती अशा पद्धतीची केलेली टीका आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि मला आंबेडकर साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. मराठा समाज आपली भूमिका ठामपणानं मांडून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे. आणि या मराठा समाजातल्या एकूण सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याला दोन्हीही छत्रपतींनी त्यांची भूमिका सरकारसमोर जनतेसमोर ठेवून पाठिंबा दिलेला आहे. असं असताना केवळ कशासाठी आंबेडकर साहेब बोललेत मला माहीत नाही, परंतु सातारच्या गादीचा अशा पद्धतीचा केलेला अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर पहा, मी 2014 ते 2019 आमदार असताना एका चुकीच्या गुन्ह्यामध्ये छत्रपती उदयनराजे महाराजांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. मी विधानसभेचं कामकाज त्यावेळी बंद पाडलं होतं सभागृहामध्ये की छत्रपतींच्या वारसावरती असा खोटा गुन्हा दाखल करणे हे चुकीचं आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातीलच नव्हे पण महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी जे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात आणि त्यांच्या वारसांना आदर्श मानतात, त्यांच्यावरती केलेली अशी टीका आम्ही कदापि सहन करणार नाही.